चिंचेच्या झाडाचा 21वा वाढदिवस साजरा. चिंच 20वा लवकरच बनेल पर्यटन स्थळ. तुकाराम बाबा महाराज यांचे वक्तव्य. जत तालुक्यातील शेगाव येथे चिंचेच्या झाडाचा पहिला दुसरा नव्हे तर चक्क 21वा वाढदिवस साजरा करण्यात आला. दुष्काळी जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच 20व्याच्या ठिकाणी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज जागर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे यांच्या उपस्थितीत हा वाढदिवस सोहळा रंगला. शेगाव येथील प्रल्हाद बोराडे हे सध्या पुणे येथे स्थायिक झालेले आहेत. मूळचे शेगाव येथील प्रल्हाद बोराडे व त्यांच्या पत्नी उज्ज्वला बोराडे यांनी 21 वर्षांपूर्वी पहिले चिंचेचे झाड शेगाव येथे लावले. राजाराम शिंदे यांनी नियोजनबद्ध झाडांची लागण केली तर त्यांचे पालन पोषण संभाजी बोराडे यांनी केले. 21 वर्षात त्यांनी नुसती झाडे लावलीच नाहीत तर ती जोपासली देखील. 21 वर्षात लावण्यात आलेल्या या झाडांमुळे हा भाग आता चिंच 20वा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. जिकडे पहावे तिकडे चिंचेची झाडे आहेत. प्रत्येक झाडाला रंगरंगोटी करण्यात आली आहे. झाडांना नद्यांची नावे देण्यात आली आहेत. चिंच 20व्याला थांबले की तेथील वेगळेपण दिसून येते. चिंच 20वा लवकरच बनेल पर्यटन स्थळ. तुकाराम बाबा यांचे वक्तव्य. झाडांसाठी रडणारे हे प्रल्हाद बोराडे. झाडावर जीवापार प्रेम करणारे वृक्षप्रेमी म्हणून प्रल्हाद बोराडे यांना भविष्यात ओळखले जाईल. माणसासाठी रडणारे हजार जण पाहिले पण झाडांसाठी काही झाले तर झाडांसाठी रडणारे हे प्रल्हाद बोराडे आहेत. या शब्दात चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. एखादे झाड लावणे व सांभाळणे ही साधी व सोपी गोष्ट नाही. आज अनेक ठिकाणी वृक्षारोपण होते पण तेथे दुसऱ्या वर्षी वृक्ष गायब व खड्डा तेवढा राहिलेला असतो. पण याला अपवाद ठरले आहेत ते प्रल्हाद बोराडे. 21 वर्ष झाडे लावली, झाडे जगवली व आज हे ठिकाण चिंच 20वा म्हणून ओळखले जात आहे. जत तालुक्याच्या वैभवात वेगळेपणात त्यांनी भर घातली असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले. काही भागामध्ये बोराडसरांची एक संकल्पना राबवलेली ती अप्रतिम आहे. तिथे आल्यानंतर असं वाटते की राज्यातला दुष्काळ आहे हे असं जाणून दिसत नाही. 2000 जेव्हा या झाडाचं म्हणजे वृक्षारोपण केलं त्यानंतर आत्तापर्यंत कालावधीमध्ये 21 वर्ष तब्बल पूर्ण झाले आणि 21वा वाढदिवस. आज आपण मुलांचा वाढदिवस बघतोय, राजकीय मंडळीचा वाढदिवस बघतोय, अनेक वेगवेगळे वाढदिवस बघतोय, पण आज निसर्गमय वातावरणामध्ये चिंचेचा वाढदिवस आज या ठिकाणी पूर्ण झाला. वास्तविक पाहता एक आदर्शपूर्वक घेण्याजोगत आहे की या ठिकाणी प्रत्येक झाडाच्या देखील प्रत्येक नद्यांचं नाव त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे आत आल्यानंतर एखाद्या लहान मुलाला या ठिकाणी आणलं त्या मुलाला तर दाखवलं फिरून तर प्रत्येक झाडाच्या ठिकाणी नदीच नाव लिहिलं आहे. एकदम अप्रतिम काम आहे. स्वतः पुण्यामध्ये सर्व्हिस करतात आणि तिथून गावाकडं एवढ्या दुष्काळ म्हणजे 2000 तर खूप दुष्काळ मोठ्या प्रमाणात होतो. शेगावपासून काही अंतरावरती पाण्याचा पत्ताच नाही आहे. आता या 2-3 वर्षामध्ये पाणी म्हैसाळचं पाणी जतपूर भागामध्ये त्याच भागामध्ये सांगोला साईडला जाणारं पाणी इथं चाललं आहे.